नमस्कार, मी राजेंद्र करोते आउटग्रो चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आत्ता आपण सोनवणेमध्ये तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गावामध्ये आहोत. इथे आता भात लागवड चालू आहे. आता ही भात लागवड पावसात कशी करतात याची माहिती आपण ह्या शेतकऱ्यांकडे घेऊ. नमस्कार, मी मुरलीधर भिवारेकटवान राहणार सोनवळी. हां, तालुका जुन्नर जिल्हा पुणे. हां, जे आमच्या तिकडे भात लागवडीचं क्षेत्र आहे आणि भात लागवड चालू होती. तर हे भात लागवडीचं असं आहे की रोग नक्षत्रात पेरणी करावी लागते आणि ती लागवड आता चालू केलेली आहे. पाऊस भरपूर झालेला आहे. पाऊस या भाताला जास्तच लागतो प्रमाणात आणि तशा प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि भात लागवड आमची चालू आहे. जवळपास 1.5 एकरचं क्षेत्र आमचं लावलेलं आहे. झाड कधी भाजले होते आपण? हे आम्ही चैत्र महिन्यात झाड भाजून घेतो. हा, हे भाजून घेतल्याच्या नंतर रोपं टाकतो आम्ही. रोपं टाकायला किती किलो बी लागलं तुम्हाला? हे 25 किलो. 25 किलो बी किती एकराला पुरतं ते? हे साधारणतः 1.5-2 एकरला पुरतं. आणि हे बी टाकल्यानंतर झाड भाजून झालं पुढे रोपं किती दिवसात येतात? हे 21 ते 30 दिवसात लावायला येतात. मग 21 ते 30 दिवसात पाऊस सुरू झाल्यानंतर तुम्ही लागवडीला सुरुवात करा. हा, लागवडीला सुरुवात 21 ते 30 दिवसाच्या नंतर येतेच लागवड. लागवडीच्या आधी जमिनीची काय मशागत करता? मशागत काय नाही, 1-2 वेळा आपली फंडी मारावी लागते. फंडी मारून परत आवताना 1-2 वेळा हे करावी लागते नांगरट. हे सगळं पाण्यातच? हा, हे सगळं पाण्यातच करावं लागतं. त्याच्यामुळं गवत जास्त होत नाही आणि पुढं माणसं कमी लागतात. आणि हे याच्यात खतांची काय प्रमाण काय तर काय टाकले लागवडीच्या आधी? हे लागवडीच्या अगदी रोप तयार करण्यासाठी युरिया आणि साखरी. साखरी, हा, हे दोन्ही मिक्स टाकतात. तर ही भात लागवडीची चालू केली तुम्ही, त्याच्यामध्ये 2 ओळीचं अंतर आणि रोपाचं अंतर काय ठेवलंय? 1 फुटाचं अंतर राहतं ओळीमध्ये. ओळीमध्ये आणि रोपांमध्ये 2 रो जे रोप आहेत लावतो त्याच्यात 6 ते 8 इंचाचं राहतं ते अंतर. हे अंतर ठेवायचं काय कारण? ठेवायचं कारण म्हणजे तूट फुकतो, उत्पन्नाला फरक पडतो. स्पेस मिळाल्यामुळं चांगले वाढतं. हा, थोडं स्पेस मिळाल्यामुळं उत्पन्न वाढतं. आता याच्यानंतर काय खतांचं नियोजन? याच्यानंतर परत 1-15 दिवसांनी परत खत युरिया नाहीतर मग गोळी खत ते कोणते तरी परत 15 दिवसांनी 1 डोस देणार. ती गोळी येते छोटी? हा, गोळी. आम्हाला खताचे डोस येत नाही, हेच पुरेसे होतात. त्याच्यामुळे औषधाची फवारणी आम्ही करू शकत नाही. आणि हे आता लागवड झाल्याच्या नंतर हे साधारणतः 2.5 ते 3 महिन्यांनी भात पूर्ण होतो तेव्हा मग हे कापायला येतं.